महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। मुक्ताईनगर तालुक्यातील हालखेडा येथील दुर्दैवी घटना। गणपती विसर्जनासाठी गेलेला 30 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू। मुक्ताईनगर तालुक्यातील हालखेडा येथील 30 वर्षीय युवक हा गणपती विसर्जनासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मयत तरुणाचं नाव फ्रीश पवार असं आहे। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। तर या ठिकाणी आपत्ती विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या शोध कार्याला 6 तासानंतर यश आलंय। घटनास्थळावर मुक्ताईनगरच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी मयताच्या कुटुंबियांना धीर दिलाय। काल अतिशय चांगल्या आणि भक्तिमय वातावरणामध्ये गणरायाला निरोप देत असताना काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत। त्यातली ही हलखेड्याची घटना मुक्ताईनगर तालुक्याची घडली। अतिशय दुर्दैवी तरुण युवक होता आणि इथे गेल्यावर गणपती विसर्जन करताना त्याचा करून अंत असा झालेला आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आता ते बघितल्यावर वाईट वाटतंय। कुटुंबामध्ये एकटा करता होता, पण त्याला आता सरकारच्या मदतीने सरकारची काय मदत होईल ते आम्ही निश्चितच करू, पण त्याच्या दुःखात सहभागी आहे। फॅमिली त्याची आदिवासी फॅमिली आहे, त्याच्यातून असा एखादा तरुण व्यक्ती जाणे हे दुर्दैवी आहे। घटनेच्या संदर्भामध्ये तीच माहिती घेण्यासाठी हरवतो होतो। माहिती घेतली तर त्याचं पुढचं नियोजन काय करता येईल त्याचं नियोजन करता येईल। मग किती तास झाले शोध कार्यानंतर आपत्ती विभाग लवकर एसडीआरएफची टीम पोहोचते। एसडीआरएफची टीम आमची मुक्ताईनगर तालुक्यात सांगदेवची आणि त्या तरुण पोरांनी येऊन तत्काळ ज्या तास दीड तासामध्ये आपल्याला रिझल्ट दिलेला आहे। रात्री अंधार झाल्यानंतर काही करता येत नव्हतं आणि हा सगळा डोंगर कपारचा भाग असल्यामुळे सगळी एसडीआरएफची टीम येतबरोबर त्यांना तत्काळ यश आलं आणि आपण ती बॉडी काढलेली आहे बाहेर। आणि त्याच्यात काही शंकाभूशंका नाही आहे, पण आता पोलीस तपास करतील आणि त्याच्यानंतर पुढची प्रॉसिक्युटर आहे। आवाज टीव्ही न्यूज साठी विठ्ठल धनगर, मुक्ताईनगर, जळगाव। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।